ऑटो रिक्षाचे थकलेले हप्ते भरण्यासाठी खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली टीमच्या सततच्या धमक्यांना कंटाळून घाबरलेला रिक्षाचालक संतोष पावशे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फायनान्स कंपनीच्या 4 जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष यांनी फायनान्स कंपनीकडून लोन घेऊन ऑटो रिक्षा खरेदी केली होती. कोरोना काळापासून रिक्षांचा धंदा मंदावला होता, त्यामुळे त्यांना फायनान्सचे काही हप्ते भरणे शक्य झाले नाही. म्हणून फायनान्स कंपनीकडून त्यांना नेहमी धमक्या येत होत्या, त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. कमल संतोष पावशे यांच्या तक्रारीवरून खासगी फायनान्सचे शेख इम्रान, शेख अब्दुल माजिद, जावेद साबेर कुरेशी, अंकुश रामराव कांबळे, ऍडव्होकेट अनंत यस लवळकर आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करत आहेत.